माझ्या प्रिय मित्रांनो, जे थोडे थोडके आपले जे भारतीय संत आहेत, भारतीय कॅथलिक संत, त्यापैकीच एक संत म्हणजे संत जॉन दिब्रिटो. तसं पाहता हे संत आहेत पोर्तुगलचे, परंतु त्याने आपलं जीवन हे आपल्या भारतासाठी वाहिलेलं होतं आणि त्याचं संपूर्ण मिशन कार्य हे फक्त भारतातच होतं आणि म्हणून त्याला भारतीय संत असंही म्हटलं जातं. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याचा जन्म झाला होता हा 1647 साली आणि पोर्तुगलमध्ये तोसुद्धा एका चांगल्या रुबाबदार अशा घरामध्ये, कारण त्यांचं कुटुंब जे होतं हे राजाच्या त्या राजवाड्याभोवतीच असायचं आणि राजाशी आणि त्याचे चांगले संबंध होते, म्हणून एका दृष्टिकोनातून त्याचं भविष्य खूप उज्ज्वल होतं आणि भविष्यदेखील खूप दर्जेदार होणार होतं आणि त्याला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा उणीव भासणार नव्हती. आणि त्याला असं वाटत होतं की हे सगळं जगण्यापेक्षा त्याच्यासमोर एक उदाहरण होतं ते त्याला मोठं वाटत होतं, आणि ते म्हणजेच संत फ्रान्सिस झेवियर. आणि संत फ्रान्सिस झेवियर ज्याप्रमाणे ज्या प्रकारे तो भारतात आला आणि त्याने भारतामध्ये कार्य केलं आणि त्यानंतर तो तिथे संत झाला आणि त्याचं जो देह होता तो अजूनही त्याला माती न लागल्यामुळे अजून काही ह्या माणसाच्या म्हणजेच जॉन डिब्रिटोच्या अंतःकरणामध्ये तो जणू काही स्पर्शून गेलेला होता आणि त्याचा प्रभाव जॉनवरती एवढा झालेला होता की मी देखील भारतात जाऊन मी देखील मिशन कार्य करावं असं त्याला वाटत होतं. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, राजाच्या राजवाड्यापेक्षा आणि त्यांच्या प्रेमापेक्षा किंवा त्यांच्या सहकार्यापेक्षा किंवा आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे त्यापेक्षा देखील त्याचं जीवन हे फ्रान्सिस झेवियरकडे अधिक आकर्षलेलं होतं आणि म्हणून त्याने जे केलं ते आपण करावं असं त्याला वाटत होतं. आणि त्यासाठी तो लहानपणापासून प्रार्थना करत होता, त्यासाठी तो देवळात जाऊन मदत करत होता किंवा लोकांना सहकार्य करत होता, लोकांमध्ये तो कार्य करीत होता. आणि असं करता करता एक दिवस तो आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला आठवण झाली की आपण फ्रान्सिस झेवियरकडेच प्रार्थना करू. त्याने फ्रान्सिस झेवियरची मध्यस्थी केली आणि लगेच तो बरा झाला. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याने तो चमत्कार अनुभवला की मी बरा झालेलो आहे केवळ फ्रान्सिसमुळेच आणि फ्रान्सिसने माझ्या ह्या जीवनावरती जे काही संस्कार केलेले आहेत ते खरोखर वंदनीय आहे. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने त्याच्या आईला वडिलांना सुद्धा सांगितलं आणि तसं पाहता वडिलांचीवर तशी इच्छा नव्हती की याने राजकारण सोडून त्या धर्माच्या मागे लागावं. आईची तशी इच्छा होती आणि आईने जेव्हा तो बरा झाला तेव्हा आईने सुद्धा त्याच्यासाठी जे जेजुएट लोक काळा झगा घालत तशा प्रकारचा झगा त्याला शिवलेला होता. म्हणजे आईची इच्छा होती की तो धर्मगुरू व्हावा, परंतु आई त्याला इतक्या दूर भारतामध्ये पाठवायला तयार नव्हती. माझ्या प्रिय मित्रांनो, 1662 साली लिस्बन येथील जेजुएट सेमिनरीमध्ये त्याने प्रवेश केला आणि त्याला वाटत होतं की माझ्या मनात जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करणार आणि माझ्या आड कोणी येऊ नये असं त्याने आपल्या आईवडिलांना घरातील सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि त्यामुळे कोणीही त्याच्या आड आलं नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, 8-10 वर्षाने जेव्हा तो धर्मगुरू झाला आणि त्याने सांगितलं की मी भारतामध्ये मदुराई इथे मिशनमध्ये जाणार आणि त्याप्रमाणे त्याने त्याच्या जेजुएट अधिकाऱ्यांना कळवलेलं होतं,
आणि तसा तो स्वतः खूप मिशनरी होता, त्याच्या मनामध्ये खूप उत्साह होता आणि मिशनमध्ये कार्य करण्याची जिद्द होती. मिशनविषयी त्याने फ्रान्सिस झेवियरच्या जीवनात जे काय ऐकलं होतं त्या सगळ्या गोष्टीला तोंड द्यायला तो तयार होता आणि म्हणून एकामध्ये त्याच्या मनाची तयारी झाली होती. कदाचित प्रत्यक्ष काय अनुभव येईल त्याला माहिती नव्हतं, परंतु तो तयार होता आणि त्याप्रमाणे तो मदुराई इथे गेला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याने आपलं मिशन कार्य सुरू केलं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्या आईला वाटत होतं की त्याने हे पोर्तुगाल देश सोडू नये, त्यासाठी तिने त्याला खूप विनवणी केली. एवढंच नाही तर तिने त्यांच्या देशामध्ये जे नंशू आहेत त्या नंशूकडे जाऊनसुद्धा त्यानं सांगितलं की ह्याला सांगा की ह्याने पोर्तुगालमध्येच कार्य करावं. त्याने आईचं ऐकलं नाही, कोणत्याही माणसाचं ऐकलं नाही, त्या नंशो अधिकाऱ्याचं देखील ऐकलं नाही आणि तो त्याच्या मनाप्रमाणे जेझुइट लोकांना सांगून तो शेवटी मदुराईला गेला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला असं दिसून येईल की हा मनुष्य जो उत्साही होता तो अभ्यासातसुद्धा उत्साही होता आणि त्यामुळे तो हुशार होता आणि त्याचा जो अभ्यास होता त्याने ज्या परीक्षा दिलेल्या होत्या त्यावरून अधिकाऱ्यांनासुद्धा वाटत होतं की हा सेमिनरीमध्ये प्राध्यापक होऊ शकतो, त्याला त्या प्रकारची ट्रेनिंग दिलेली होती. तरी देखील त्याने सांगितलं मला प्रोफेसर व्हायचं नाही, मला शास्त्र लोकांना शिकवायचं नाही, मी लोकांमध्ये जाऊन कार्य करणार. आणि त्यामुळे त्याने एक चांगलं पदसुद्धा सोडून दिलं आणि तो मिशनमध्ये कार्य करू लागला. माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाचं असं की केवळ 3 महिन्यामध्ये त्याने 2000 लोकांना ख्रिस्ती केलं आणि 2000 लोकांना ख्रिस्ताकडे वळवलं हा त्याचा फार मोठा आनंद होता. आणि त्याप्रमाणे त्याने आपल्या कार्याला जोम दिलेलं होतं की मला ह्या भारतामध्ये एवढ्या लोकांना ख्रिस्ती करता येईल, ख्रिस्ताकडे आणता येईल तेवढा मी प्रयत्न करेन. कदाचित त्यासाठी त्याला काही विरोध झाला, कोणी विरोध करो, कोणी प्रतिकार करो, कोणी आड येऊ, परंतु त्याने आपली जिद्द सोडली नाही. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वराने जणू काही मला ह्या कार्यासाठी भारतात पाठवलेलं आहे हा त्याचा विश्वास ठाम झालेला होता आणि त्याप्रमाणे तो जगत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, एक काळ तर असा होता की त्याचं कार्य पाहून त्याला बिशपपद देखील धावून आलेलं होतं आणि रोमने त्याला कळलं होतं की तुला बिशपपदासाठी आम्ही बोलावीत आहोत, पण त्याने ते बिशपपद देखील नाकारलं आणि ते प्रोफेसर पद किंवा शिक्षण देण्यासाठी जो प्राध्यापक म्हणून तो जाणवत होता तेसुद्धा त्याने नाकारलं आणि तो फक्त मिशन कार्य करू लागला. माझ्या प्रिय मित्रांनो, फक्त 1983 साली म्हणजे 14 वर्ष त्याने सतत मिशनमध्ये कार्य केलं आणि मिशनमध्ये कार्य करताना तो घरोघरी जायचा, माणसाशी बोलायचा, त्यांच्या भाषा शिकायचा आणि विशेषतः एक परदेशी माणूस येऊन ह्या तामिळ भाषा शिकणं हे किती कठीण आहे, तरी देखील त्याने ती अगदी सहजपणे शिकून त्याच्याद्वारे लोकांना आपल्याकडे आणि ख्रिस्ताकडे खेचून घेतलेलं होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्याच्यावरती आरोप झाले, प्रत्यारोप झाले, त्याच्यावरती काही लोकांचा आरोष होता, परंतु त्याने कुणाला जुमानलं नाही आणि सगळे अन्याय, अत्याचार, आजार सगळे सहन केले फक्त ख्रिस्तासाठी. म्हणजे माझं जीवन फक्त ख्रिस्तासाठी आहे हा एक विचार करून तो पुढे धावत होता. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ह्या माणसाकडे पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येईल की जेव्हा 1883 साली जेव्हा त्याला बोलावण्यात आलं तेव्हा एकूण गोष्ट सांगितली की तुला सगळ्या मिशनाऱ्यांचा अधिकारी आम्ही बोलावणार आहोत, म्हणून तो त्या ठिकाणी तेथून 14 वर्षानंतर तो रोमला गेला.
आणि नंतर रोमने काय केलं होतं, त्याला जेझुइट विभागाचं, जेझुइट फादरांचं त्याला जनरल केलं, म्हणजे जनरल धर्मगुरू, त्याला प्रमुख संपूर्ण दे संपूर्ण जगाचं. आणि म्हणून आता त्याला अधिकारांची आपण आज्ञा पाळलीच पाहिजे असा जो नियम होता, त्यामुळे त्या ठिकाणी तो एक 7-8 वर्ष तिथे राहिला. आणि त्या ठिकाणी त्याने विशेषतः तेथूनसुद्धा त्याने मिशन एरियावरती जोर दिला आणि त्या ठिकाणी चांगल्या चांगले धर्मगुरू पाठवण्याचा त्याने निर्णय घेतला. आणि त्यांना जी मदत लागेल ती मदत आपण करणार असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, जवळजवळ 1991 पर्यंत तो राहिला आणि 91 साली तो परत मदुराईला गेला. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याचं मिशन कार्य चालू होतं. विशेषतः जे चांगले सुशिक्षित लोक होते, जे सज्ञान होते, जे उच्च पंथी होते, ते सगळे त्याच्याकडे येत होते. आणि त्याच्यामध्ये एक राजकुमार होता आणि त्या राजकुमार, त्याचं नाव तेरिया देवन, हा ह्या तेरियन देवन त्याचं लग्न झालं होतं. आणि दुर्दैवाने त्याच्याकडे दुसरी पत्नी होती आणि जी दुसरी पत्नी होती ती त्या राजाची भाची होती. म्हणून ह्याने त्या तेरिया देवाला सांगितलं की तू आता ख्रिस्ती आहेस, तू 2 बायका ठेवू शकत नाही. आणि त्यावेळेला त्याने सांगितलं की दुसऱ्या बायकोला तू परत माहेरी पाठव किंवा तिला सांग तू दुसरा लग्न कर. आणि हे मात्र त्याने त्याच्या बायकोला सांगितलं तेव्हा त्याची बायको, म्हणजेच ह्या राजाची भाची, हिने येऊन राजाला सांगितलं. आणि राजाने सुद्धा, कारण ती बाई थोडीशी हादरलेली होती, आता माझा नावाचं काय, लोक मला आता बदनाम करतील, ह्या माणसाने मला बदनाम केलेला आहे, ह्याला ठार केलं पाहिजे, ह्या दृष्टीकडून तिने जाऊन राजाला सांगितलं. मग राजाने ह्या जॉन दिब्रुटो ह्याला एका दूरच्या गावामध्ये दुसऱ्या 1-2 माणसाजवळ द्वारे पाठवलं आणि त्या ठिकाणी त्या माणसाने त्याचा शिरच्छेद केला आणि त्याला ठार केलं. माझ्या प्रिय मित्रांनो, इथे आपल्याला पाहिलं असं दिसून येईल की एका बाजूने योहान बाप्टिस्ता, म्हणजे जॉन द बाप्टिस्ट, आणि दुसऱ्या बाजूने जॉन दिब्रुटो हे कसे सारखे आहेत. म्हणजे त्यासाठी तो घाबरला नाही. अफकोर्स त्यानेसुद्धा त्या स्त्रीचा सन्मान ठेवूनच त्यांना सांगितलं की देवा ठाई तुला जीवन जगायचं असेल तर 2 बायका तू ठेवू शकत नाही, एका बाईशी तुला प्रामाणिकपणे राहायला लागेल आणि प्रत्येकाने सुद्धा आपल्या देवाशी, एकच देवाशी प्रामाणिक राहायचं, ह्या दृष्टिकोनातून त्याने ही आज्ञा दिलेली होती. पण त्यासाठी तो मरायला तयार होता. हे माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या माणसाने सुद्धा तो स्वतः रक्तसाक्षी म्हणून जगामध्ये जे सत्य आहे, जगामध्ये जे न्यायप्रेमी आहे, जगामध्ये जे नीतीला धरून आहे, त्यासाठी मी स्वतःचा प्राण द्यायला तयार आहे असं समजून तो जणू काय सगळ्या प्रकारचं आव्हान स्वीकारत होता. खूप माझ्या प्रिय मित्रांनो, फक्त 2 वर्षानंतर, म्हणजे 91 तो गेला होता आणि 2 वर्षानंतर म्हणजे 1693 साली ह्या माणसाचा शिरच्छेद झाला आणि तो रक्तसाक्षी बनला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर मात्र आपल्याला दिसून येईल की लोकांचं त्याच्यावर एवढं प्रेम होतं, एवढा जिव्हाळा होता, लोकांनी त्याला आपलं करून घेतलेलं होतं, त्यामुळे घराघरामध्ये जाऊन काही त्याचं नाव फार चांगल्या प्रकारे ठेवलं जात होतं आणि आदर ठेवला जात होता. मात्र दुर्दैवाने त्याचा अंत झाला. पण तरीसुद्धा माझ्या प्रिय मित्रांनो, जेझुइट अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी एकत्र येऊन त्याच्या नावाने त्या ठिकाणी एक मोठं देऊळ बांधलं आणि कोइंबतूर ह्या ठिकाणी जॉन दिब्रुटो, संत जॉन दिब्रुटो चर्च. आणि त्यानंतर माझ्या प्रेमी तर त्या ठिकाणी अनेक शाळा आल्या, अनेक दुसऱ्या संस्था आल्या,
लोकांचं समाज कार्य करण्यासारख्या काही संस्था आल्या आणि त्यामुळे ह्या माणसाचं नाव खूप मोठं झालं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की 1853 साली पोप महाशयाने त्याला धन्यवादित म्हणून जाहीर केलं आणि 1947 साली त्याला संत म्हणून जाहीर करून लोकांमध्ये त्याचं कार्य आणि त्याचं जीवन हे अधिकाधिक पसरावं म्हणून प्रयत्न केले. हो, माझ्या प्रिय मित्रांनो, संत जॉन डिब्रिटो हे प्रत्येक भारतीयांना आपले वाटले पाहिजेत, कारण त्याने जीव ओतून काही ख्रिस्तावर प्रेम केलेलं आहे आणि ख्रिस्तासाठी आणि लोकांसाठी तो मरण पावला आहे.